मराठ्यांना द्यायचं तर सरळ आरक्षण देऊन टाका, नाहीतर नाही म्हणून सांगा, असं मत अविनाश जाधव यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, मुख्यमंत्र्यांनी केंद्रात विनंती करून तात्काळ अधिवेशन बोलावून कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला तर हे सगळे वाद थांबतील. मराठ्यांना द्यायचं तर सरळ आरक्षण देऊन टाका, नाहीतर नाही म्हणून सांगा. ते आक्रमक झाले तर तुम्हाला परवडणार नाही. मराठा समाज आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण करून यांना राजकारण करायचं आहे. ज्या महाराष्ट्रात राहता त्या महाराष्ट्रातील मराठी भाषा दुकानांवर लिहायला लाज वाटत असेल तर आम्हाला तुम्हाला महाराष्ट्रात ठेवायचं नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, ताबडतोब पाट्या मराठीत करा. 26 जागा जर भाजप लढवणार असेल तर उरलेल्या जागा काय मनसे लढवणार का, असे मत मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केलं आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, रत्नागिरी. मला असं वाटतं की महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, केंद्रात देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि सांगितलं मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार. सो मला असं वाटतं की त्यांनीच केंद्राला विनंती करून तात्काळ जर अधिवेशन बोलवून यात जर कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आला तर मला वाटतं हे सगळे वाद थांबतील. नाहीतर भविष्यात आता मंत्र्यांचे ताफे अडवले जातील, उद्या राजकीय नेत्यांचे ताफे अडवले जातील. महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये आपापसात वाद व्हायची महाराष्ट्रात सुरुवात झालेली आहे. डिसेंबर महिन्यात याच्या बाबतीत अजून वेगळं काहीतरी घडताना आमच्या जे काही दिसतंय त्याच्यातून अजून वेगळं काहीतरी घडेल. तर भारतीय जनता पक्षाला आमची विनंती आहे की एकदा ते द्यायचं आहे ना तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देऊन टाका, नाही तर सरळ त्यांना नाही सांगून टाका. त्यांना बिचाऱ्यांना झुरवत बसवू नका. ते आक्रमक झाले तर तुम्हाला परवडणार नाही. आज जो चालू आहे हे ह्याच लोकांना करायचं आहे. आमचा मराठा समाज असेल, आमचा ओबीसी समाज असेल, यांच्यामध्ये वाद पेटवून यांना यांचं राजकारण करायचं तो थांबवा, नाहीतर उद्या तुम्हाला देखील हे सगळं आवडताना मुश्किल होईल असं दिसतंय. ठाण्यात मनसे पाटील पुन्हा एकदा मनसे आक्रमक झालेली पाहिजे. मला असं वाटतं की आपण देशामधलं सर्वोच्च न्याय देण्याचं ठिकाण हे सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिले, 2 महिन्याची मुदत दिली आणि त्याच्यानंतर जर यांना कळत नसेल त्यांचं करायचं काय, तर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच भाषेत शिकवलं पाहिजे. ज्या महाराष्ट्रात राहता त्या महाराष्ट्राची मराठी भाषा जर तुम्हाला दुकानावर लिहायला लाज वाटत असेल तर आम्हाला तुम्हाला महाराष्ट्रात ठेवायचं नाही. तुम्हाला आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवू. अजूनही वेळ गेलेली नाही, हात जोडून विनंती करतो की ताबडतोब पाठ्या मराठीत करा, नाहीतर तुम्हाला मनसेच्या रागाला सामोरे जावं लागेल. हा त्यांचा इंटरनल विषय, कोण किती जागा लढवणार, कोण किती जागा लढवणार. पण एक प्रश्न आहे, 26 जागा जर भाजपा लढवणार असेल तर मग उरलेल्या जागा कोण मनसे लढवणार? सो कारण असं दिसत नाहीये की यावेळेला शिंदेगड त्यांच्या चिन्हावर लढले तर भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढतील असं दिसतंय. सो मला असं वाटतं की जर उरलेल्या जागा मनसे लढणार असेल तर आनंद आहे.